तर ऑपरेशन गंगा मध्ये आता भारताच्या वायुदलाने उडी घेतली. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आता वायुदलाची मोठी कार्गो विमानंही उड्डाण घेणार आहेत. यामुळे ऑपरेशन गंगाद्वारे अडकलेल्या नागरिकांना भारतात आणण्याची मोहीम वेग धरणार आहे. वायुदल इथून जाताना मदत साहित्य घेऊन जाणार आहे, तर परत येताना अडकलेल्या भारतीयांना घेऊन येणार आहे. भारतीय वायुदल आजच ही मोहीम सुरू करणार आहे. आतापर्यंत एअर इंडियाच्या विमानांच्या माध्यमातून भारतीयांना, भारतातले जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांना घेऊन येत होते. मात्र आता कार्गो विमानं यात उतरत आहेत, त्यामुळे निश्चित मोठ्या प्रमाणात या भारतीयांना मायदेशी आणता येणार आहे. ऑपरेशन गंगामध्ये भारताच्या वायुदलानं सुद्धा उडी घेतली. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आता वायुदलाची ही मोठी कार्गो विमानं सुद्धा उड्डाण घेत आहेत. त्यामुळे ऑपरेशन गंगाद्वारे भारताचे जे नागरिक तिकडे अडकलेले आहेत त्यांना आणण्याची मोहीम वेगात सुरू होईल. वायुदल इथून ज्या वेळेला निघेल त्यावेळेला मदतीसाठी साहित्य घेऊन जाणार आणि तिकडून येताना जे भारतीय तिकडे अडकलेले आहेत त्यांना भारतात घेऊन येणार आहे. आपण या संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडून. अमित, आता मोठ्या प्रमाणात भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणता येईल, सोबतच मोठ्या प्रमाणात साहित्य सुद्धा तिकडे पोहोचवता येईल, ही खरंच दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. ही अतिशय मोठी दिलासादायक बातमी तिथे जे अडकलेले भारतीय आहेत त्यांच्यासाठी आणि इथे त्यांचे जे नातेवाईक चिंतेत आहेत त्यांच्यासाठी. कारण आता या मोहिमेमध्ये भारताचं वायुदल उतरलेलं आहे. भारताच्या वायुदलाने याआधी इव्हॅक्युएशन मोहिमा अतिशय यशस्वीरित्या राबवलेल्या आहेत. भारताकडे C-17 तसंच C-130J सारखी भली मोठी अजस्त्र कार्गो विमानं आहेत. त्याच्यामधून मोठ्या संख्येने नागरिकांना परत आणता येतं अशा मोहिमांचा आणि युद्धजन्य स्थितीतून त्यांना परत आणण्याचा मोठा अनुभव भारताकडे आहे. त्याच्यामुळे आता भारतीय विमानं आजपासूनच वायुदल हे मोहिमांना सुरुवात करत आहे. जाताना इकडून वायुदल मदत साहित्य घेऊन जाणार आहे जे युक्रेनला पोहोचवलं जाईल आणि त्याचबरोबर तिकडून येताना भारतीय नागरिकांना घेऊन वायुदल परत येईल. मोठा दिलासा. ठीक, धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीसाठी. तर भारतीयांसाठी आणि जे तिकडे अडकलेले विद्यार्थी आहेत किंवा नागरिक आहेत त्या सगळ्यांसाठीच ही अत्यंत दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. लवकरच आता तिकडे अडकलेले सगळे भारतीय मायदेशी परततील.